आहे, महिला या देशात सुरक्षित नाहीत. पर्यावरणाचा हानी करणारा विकास कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झालाय, या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या 500 रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू, आणि त्यासाठी आवश्यकता वाढली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाइज करेल, जसं पूर्वी UPA च्या राजवटीत होत होतं. त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींचा वापरातला सगळ्यात मोठा गॅसचा वापर त्याला त्या गॅसच्या किमती निश्चित करू. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू, जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू. त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील, आता केंद्र सरकारमध्ये जवळपास 31 लाख शासकीय नोकऱ्या आहेत, त्या रिक्त जागा, शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा, सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा, किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू. परत महिलांचं आरक्षण शासकीय नोकरीत 50% ठेवण्याचा आग्रह करू आम्ही. त्याचबरोबर या देशात GST जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय त्याला ह्युमन फेस देण्याचा आवश्यकता आहे, आणि अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांनी एका काळी सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे, आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या असतात, आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा GST चं कायदा करतानाच गमावण्यात आला. त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नयेत, पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही. पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या वेळी जशी एम्पॉवर्ड कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची, तसं एक काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल. केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पासआउट झाला मुलगा की त्याला 1 वर्षासाठी स्टायपंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. 8,500 रुपये त्याला स्टायपंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल, जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू. देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. एवढं मोठं स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं, आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशातलं माफ केलं जाईल. त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर समाज शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील, आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल. त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात, तो त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू.